नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून अक्षरशः ढवळून निघालंय. विषय आहे तो सरकार स्थापनेचा. शिवसेनेत फूट, मग शिंदे गटाचं आसामला पलायन, त्यानंतर शिंदे गट परत येणे, मग भाजपसोबत सरकार बनवणे, मग दोन व्यक्तींचं सरकार चालणे आणि त्यांच्या कॅबिनेट बैठकी होणे, त्यामधनं जुन्या सरकारचे अक्षरशः जवळपास सर्वच निर्णय चुकीचे ठरवणे, हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र गेल्या 1 महिन्यापासून बघतोय. एकंदरीत एखादं सरकार चुकीचं काम करू शकतं, पण प्रत्येक काम करू शकतं का, हा सुद्धा प्रश्न सामान्यांच्या मनात यायला लागला. आता नुकतंच कालच मंत्रिमंडळाचा एक निर्णय आला, ज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की आताच्या पद्धती जी प्रभाग पद्धती डिसाईड झाली होती, त्या प्रभाग पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 3 प्रभाग आपल्या इथे होता, म्हणजे नागपुरात होता, तो आता 4 म्हणजे 2017 अनुषंगानं करण्यात आला आहे. याच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितक्या स्वराज्य संस्था आणि बाकी ज्या निवडणुका होणार आहेत, ज्यांच्या ज्या प्रभाग पद्धती होत्या, त्या सगळ्या चेंज करण्यात आल्या, 2017 निर्णयानुसारच राहणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. निश्चितपणे हा विषय चर्चेचाही झालेला आहे आणि सोबतच सामान्यांच्या मनामध्ये ही सुद्धा भावना आली आहे की हा सगळा प्रकार होतो का, प्रत्येक सरकार स्वतःच्या हिशोबाने याची तयारी करून घेते का, आणि जर ते करून घेत असतील तर कितपत ते लोकशाहीमध्ये योग्य आहे. या संपूर्ण गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज श्री अनिल अहिरकर साहेब आहेत. अनिल अहिरकर सर माजी शहराध्यक्ष आहे आणि सोबतच आता राष्ट्रवादीच्या एका मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊया. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सध्या सुरू आहे ते तुमच्या पद्धतीने कितपत योग्य आहे? बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो नगरसेवक असतो तो थेट जनतेच्या हृदयात असतो. मला असं म्हणायचं आहे की एक नगरसेवक पद्धतीपासून सर्वच शहरातले लोक खुश होते, कारण की त्याची लायबिलिटी, त्याचे दायित्व जे आहे ते क्लिअर होते. 2, 3, 4 हे ज्या ज्या सरकार आपापल्या कायद्याच्या दृष्टीनं जे निर्णय घेतात ते जनतेला आता आवडत नाही. कुठेतरी जनता याच्या विरोधामध्ये रोष आहे, त्यांच्या रोष हा कसा व्यक्त करणार, कारण की सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या वोट बँकिंगच्या दृष्टिकोनातून हे सर्व काय. आता बघा, 4 प्रभाग केल्यामुळे एक दुसऱ्याचा ताळमेळच राहणार नाही, कामं होणार नाही, एक दुसऱ्यावर ढकलण्यात येईल, तो म्हणतो माझ्या एरिया, तो माझा एरिया, असं सर्व होईल. फार चुकीचं आहे जे काही सुरू आहे. व जे तुम्ही थोड्या वेळ आधी बोलले की ज्या सरकारमध्ये आता जे शिंदे सरकार आहे, फडणवीस सरकार आहे, ज्या पद्धतीने ही घटना घडलेल्या आहे, ते सर्वोच्च न्यायालयाची त्यांच्या घरमध्ये आहे असं मला वाटत नाही. परंतु ह्या घटनासुद्धा जनमानसामध्ये लोकांना आवडत नाही. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो बोलत नाही पक्षाच्या दृष्टीकोन काही लोक, परंतु त्यांनाही वाटतं की कुठंतरी चुकीचं होत आहे, राजकारण चुकीच्या दिशेने चाललेलं आहे असं मला म्हणायचं. त्याला वायबंद लागला. एकंदरीत असं म्हणता येईल का, राजकारण सध्या नैतिकता त्या पातळीवर राहिली नाही ज्या पातळीवर नेहमी आतापर्यंत असायला हवी होती, कारण की जी स्थिती दिसते 90% निर्णय बदलवण्यात येतात, संपूर्ण निर्णयांना तिराची टोपली दाखवण्यात येतात, पूर्ण निर्णय बदलवले जातात. संभाजीनगरचा जो निर्णय होता तो निर्णय सुद्धा पुन्हा त्यांनी या सरकारने पुन्हा घेतला. एकंदरीत कसं बघताय? एकंदरीत सर्व जनमानसाला कळते आहे, लोकांनाही ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, तेही विचार करतात. हे जे काही करताय तुम्ही जे बोलले एकदम बरोबर आहे. मागच्या सरकारचे निर्णय तुम्ही त्या सरकारमध्ये होता, इथे सरकार बदलल्यामुळे तुम्ही पुन्हा ते निर्णय बदलता, असं जर होत गेलं तर हे सर्व बदलाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण देशामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने ED CBIच्या रेडी सुटतात, त्यांना अमर्याद अधिकार आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांवर अन्याय करा. आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये एक दुसऱ्याला तुम्ही आरोप करू शकता, आरोप केल्यावर त्याला सिद्ध केलं पाहिजे ना, म्हणजे सिद्ध करण्याची ही जबाबदारी जी आहे, ज्यांनी आरोप केला त्याची काही तर प्रमाणात आहे. परंतु आजच लोकसत्तामध्ये मी वाचत होतो, ED स्वतःला काहीच प्रूव करायचं नाही आहे की कोणाला नुकसान पोहोचायचं असेल तर त्याला तुम्ही 5 जेलमध्ये ठेवून द्या, नंतर शेवटी कोर्ट म्हणेल हा बरी झालेला आहे, मग त्याचे विचारायचे तेवढे दिवस जे गेले त्याचा कोण जबाबदार आहे. एकंदरीत नक्की सर, आपण ED नावाच्या छुप्या हाताचा इथे उल्लेख केला. मला माझा पुढचा प्रश्न हाच होता की सध्याच्या स्थितीमध्ये ED हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे ED ज्याच्याकडे आलं त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद झालं अशी सुद्धा आख्यायिका आहे, कारण की प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार या ED ला घाबरतोय. एकंदरीत ही ED फक्त विरोधी पक्षांच्या
जे लोक जास्त बोलतात, जे लोक मीडियासमोर येऊन चर्चा करतात, आपली मतं मांडतात, त्या लोकांवर जास्त ईडी तर एकंदरीत ईडीचा हा दुरुपयोग कुठे ना कुठे होतोय असं वाटतं का आपल्याला? निश्चितच, म्हणजे आता आता कोणाला सांगण्याचीच गरज राहिली नाही आहे. ईडीवर एवढा विश्वास होता जनतेचा की ईडी म्हटलं तर लोक घाबरायचे व जे ज्यांनी करोडो रुपयाचे लोन घेऊन बँकेचे जे बाहेर पळालेले आहे व शेकडो करोडचं घपला जे करतात त्याकरता ईडीची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी बघण्यात असं मिळेल की राजकीय दृष्टिकोनातून ईडीचा वापर होतो आहे व हे आता अलिखित झालेलं आहे. जर असा वापर तुम्हाला करायचाच आहे तर मग कोणत्याही पक्षात कोणी असो जर अशा प्रकारचं त्याची प्रॉपर्टी जर असेल त्यांनी जर असं सूट केलं असेल तर त्याच्यावर का कारवाई करा. नुसतं तुम्हाला पूर्ण भारतात ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही आहे तिथलेच तुम्ही लोक निवडून असं काय करताय? तर फार चुकीचं धोरण सुरू आहे. ईडीवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला, ज्याला आपण ईडी सीबीआय म्हणत आम्ही म्हणायचं आहे हा प्रश्न ईडीला द्या, हा प्रश्न सीबीआयला द्या, कारण की लोकल यंत्रणेला हॅन्डल करू शकत नाही. परंतु आता असं झालंय का याचा सत्तेचा दुरुपयोग करून याचा वापर करण्यात येत नाही. या स्वायत्त संस्था राहिलेल्या नाही. नक्कीच या स्वायत्त संस्था राहिलेल्या नाही. सर शेवटचा प्रश्न, सध्याच्या स्थितीमध्ये आताची नुकतीच बातमी आहे की राहुल गांधी म्हणजे गांधी परिवारात पुन्हा सुद्धा अरेस्ट होऊ शकते. जसं महाराष्ट्रामध्ये एक भाजपचे आमदार माजी आमदार बोलतात आणि तसं तसं घडत जातं, तसंच आता तिकडे सुब्रमण्यम स्वामी बोलतात आहे, ते म्हणतात आहे, स्टेटमेंट देतात की लवकरच यांना अरेस्ट होऊ शकते. एकंदरीत काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या फॅमिलीच्या याच्यावर अरेस्ट होणे, उद्याचा आंदोलनाची ठरला आहे 5 तारखेस त्यांचा, कशा पद्धतीनं या संपूर्ण इथेही कुठे ना कुठे राजकारण दिसतंय की समोरच्याला दाबा विरोधक नसले म्हणजे सगळ्यात सुखी राज्य असू शकतं असं? भारत हा जगातील सर्वोच्च लोकशाही असणारा देश असं जनमानसात होतं, पूर्ण जगात होता. ती गोष्ट आता संपत चाललेली आहे. आपण हिस्ट्रीमध्ये बघतो हिटलरचा उदय किंवा लोकशाही न मानणाऱ्यांचा उदय जो आहे तो सुरुवात कशी होते, ती सुरुवात याच पद्धतीने होती. हळूहळू विरोधकांवर तुम्ही हमले करणे, विरोधकांना संपवण्याकरता वेगवेगळ्या संस्थांचा वापर करणे, हे करून त्यांना घाबरवणे, त्यांना मागे ठेवणे व आपलं दौड जे आहे पुढे करत जाणे, तर याला असं म्हणजे याला लोकशाही म्हणत नाही. आपला देश लोकशाहीच्या विपरीतली सरकार जे आहे, मी असं स्पष्ट सांगतोय, भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे त्या पद्धतीने वागत आहे असं त्यांच्या समर्थकांनाही वाटायला लागलेलं आहे. विरोधक तर बोलतील आमच्यासारखे, परंतु समर्थक जे म्हणतात की कुठेतरी एक चूक आहे, आपल्या देशाची वाटचाल चुकीच्या दिशेने चालली. निश्चितपणे भावना शब्दांमध्ये व्यक्त होत असतील नसतील, पण ते समर्थक आणि विरोधक दोघांकडेही तशाच भावना आहे असं म्हणणं आहे एडिटर सरांचं. कुठे ना कुठे या संपूर्ण याच्यामध्ये लोकशाहीला तडा जातो की काय अशी सुद्धा भावना सामान्यांमध्ये दिसून येत आहे आणि ते अनुभवायला सुद्धा मिळते आहे. कॅमेरामॅन रोशन बोकडेसह निलेश फरकाडे, VKV News.